अरे भाई कुठे चालली? अरे शेवग्याच्या शेंगा आणा चाले, शेवग्या शेंगाची भाजी करायची, चल माझ्या संग. बर बर आलो चल. बाई शेवग्या शेंगाची भाजी करते बाई मग. बर बर लवकर कर मग. शेवग्या शेंगा चिरून घेतल्या, आता धुवून घेते. आता चूल पेटून घेतली, कडेवर ठेवून शेवगे शेंगा आता आली शिजायला टाकली. आता कडाईवर तापून घेतली, त्याच्यात दोन उबळी तेल टाकून घेते. आता तेलात चिमूटभर हळद टाकते. आता ह्या कापलेल्या शेंगा तेलात परतून घेते. आता शेंगा शिजून घेतल्या, आता तवावर ठेवून वाटण भाजून घ्यायची. थोड्या मिरच्या घेतल्यात, थोडे शेंगा दाणे घेतलेत, थोडे कारळं घेतलेत, थोडी डाळ घेतली आणि खोबरं घेतले, थोडे धने घेतलेत आणि दोन तीन कांदे घेतलेत. आता एक उबळ तव्यावर टाकून घेते आणि वाटण भाजून घेते.
हे तीन कांदे आहेत ना, तारी लावून भाजून घेऊ. कांदे भाजून घेतले, आता तव्यावर परतून घेते. आता कांदा परतून घेतलाय, आता खाली काढून घेते. आता वाटण सारं तेलात भाजून घेतलंय, आता पाटी होती हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं. वाटण वाटून घेतलं, शेंगा शिजून घेतात आणि आता भाजीला कडा आणून घेऊ. कढई तापली, आता त्याच्यात एक उबल तेल टाकून घेऊ. तेल तापलंय, आपला घरचा मसाला त्याच्यात टाकून घेऊ. त्याच्यात थोडे चिमूटभर हळद टाकून घेऊ. आता हे वाटलेलं वाटा त्याच्यात परतून घेऊ. आता हे वाटा तेल सुटूच परतून घ्या. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलंय, आता ह्या शेंगा त्याच्यात टाकून घेऊ. आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं. चवानुसार मीठ टाकू. भाजीला आता चांगला कडा आणून घेऊ आणि मग खायला घेऊ. आता
आपल्या भाजीला चांगला कडा आला आता वाढून घेऊ. काळ्या मसाल्याची शेवग्या शेंगाची भाजी तयार झाली, या खायला आणि लाईक करा.